गेले शेपर हे नसतोय, नाही गेले की साहेब बोंबालतो. तसं शेतकऱ्याचं नाही, आमच्यावर कोण साहेब नाही, आम्हीच साहेब आहोत. आम्हीच, आमचं मालक पण आम्हीच आहोत आणि कामगार पण आम्हीच आहोत. दुर्गा खायला मग नाही दुर्गा आमची. हाय मित्रांनो, नमस्कार. मी शिल्पा साळुंके. तरी शिल्पा साळुंके युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं मी स्वागत करते. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, तुम्ही कशा आहात? मस्त मजेत आहात? चिला अशा आशा करते. मी पण मस्त मजेत आहे. तर आमची बघा जनावर, कारभाऱ्याने आता चारा टाकलाय त्यांना. हत्ती घास मध्ये चारा काढायला लागले त्या जनावरांना. आणि मी चालल्या बघा भातात. आपलं भात भांगलायचं राहिलं, खुरपणी राहिल्या. तर आता वाजते ते 3. खरं मला घरातूनच यायला लेट झालं आणि आता चालले बघा मी भात खुरपणी करायला. आणि आज तब्येत नाही बरी, त्यामुळं आज आली नाही लवकर. जरा झोपली घरी, आराम केला आणि आत्ता आल्या. आणि ही दोन जनावर बघा, त्याच्याने काय आम्ही बाहेर सोडत नाही, कारण की शिंगात शिंगा अडकून आपलं चुजा वगैरे खेळते, ती तक्रार घेते. त्यामुळं वाघ्या बसल्या आमचा. वाघ्या, ए वाघ्या, वाघ्या. हे बघा मित्रांनो, आपलं भात कसा आहे कमेंट मध्ये नक्की सांगा. कस दिसतंय? एकच नंबर आहे. तर ह्या भातात नाही आपल्याला खुरपायचं, कारण की ह्या भातात फक्त मधीच तण आहे भुंड्याला. आणि खायल्या शेतात आहे तण, तर खायल्या शेत निम्म झालंय, खुरपणी झाली आहे निम्म्या शेताची. आणि निम्म आहे म्हणजे अर्ध शेत आहे अजून खुरपणीचं. तर चला आपण खुरपणी करून घेऊया. आणि भीती वाटते, खरबारी म्हणतात मी नाही येणार खुरपायला, कारण की जनावरांना वैरण काढायचे, वैरण नाही अजिबात. कारण की काल खुरपणीच करत बसलो, त्यामुळे वैरण अपुरी पडली आज, त्यामुळे ती वैरण काढते त्या. आणि मी एकटीच आल्या खुरपणी करायला. तर हे बघा मित्रांनो, आपलं भात बघा, हे वरचं शेत आहे आणि हे इकडं बघा हे शेत. तर एवढं भात आहे. तर हे जसं निम्म झालंय खुरपणी निम्म्या शेताची, निम्म शेत आहे. तर मी एकटीच खुरपणार आहे, तो कोणी सुद्धा नाही. भीती वाटते, झाला भीत भीतच आता काम करायचं. तर हे बघा मित्रांनो, भात कसा आहे, भाताचं बुडकं कसं आहेत बघा. आणि तुम्हाला दाखवायचं कारण की मित्रांनो, मी भाताचं बुडकं का तुम्हाला दाखवलं, कारण की काय काय लोकांना माहिती नसतंय की तण कशाला म्हणतात आणि भांगलतात का. तर हे बघा, ह्याचा बुडका कसा दिसतोय तुम्हाला, लाल दिसतोय का? तर हे झडगा आहे, म्हणजेच की तण आहे. तर भातासारखंच आहे, त्यामुळं भातातून ओळखून येत नाही. तर भाताचा बुडका जर पांढरा असेल तर झडगा असतंय, जे तण असतंय ते लाल बुडाचं असतंय. आणि जर भात काय काय ठिकाणी लाल पण बुडका असतात भाताचं, तर त्याच्यामध्ये पांढऱ्या बुडाचं झडगा असतंय, म्हणजे तण असतंय. तर आपलं हे भात आहे इंद्रायणी. तर इंद्रायणी भाताचं बुडका आहे सफेद, आणि सफेद म्हणजे हिरवं, आणि लाल कलरचं तण आहे. तर असं हे तण ओळखायचं. तर काही शेतकऱ्यांना माहिती नसतंय की भातासारखं तण असतंय, काय काहींना जमत नाही भांगलायला, ओळखत नाही. म्हणून त्यांना सांगण्यासाठी तर माझ्या शेतकरी मित्रांना आणि मैत्रिणींना मी सांगते की भाताचं झडगं नाही तण कसं ओळखायचं. तर हिरव्या कलरचा जर बुडका असेल भाताचा, तर लाल कलरचं झडगं राहतं त्यात, मग ते काढून घ्यायचं. कारण की हे जर मोठं झालं
तर झडग भातात मिसळण्याची शक्यता असते, म्हणजे मिसळतच आपण काढताना, कारण की परत भात राहतं छोट आणि ही तण असते ही लय मोठं येत आणि भातासारखंच त्याला लोंबे येतात, तर झडग काढून घ्यायचं म्हणजे की आपल्या शेतातलं तण सगळं बाहेर निघून जाते आणि नुसतं भात भात राहतंय. तर हे बघा मी खुरपणी करते, हे खुरपलंय बघा माग तण दिसते का मोठी, तर एवढं खुरपीत आल्या अजून पुढं खुरपायचं आहे. तर मला हे झडग दिसलं, हे तण दिसलं, म्हटलं चला मित्रांना सांगावं की भातातलं तण कसं ओळखायचं. तर हे बघा असं, तर हे बघा आपलं इंद्रायणी भात. तर काय काय ठिकाणी मित्रांनो पिवळं दिसतंय, दिसतंय ना पिवळसरपणा, काय काय ठिकाणी हिरवं दिसतंय, काय काय ठिकाणी पिवळं दिसतंय. तर त्या पिवळ्या भातालाच आपण आता लागवड घालायची आहे भांगडून झाल्यावर, आणि फवारणी एक घ्यायची आहे म्हणजे आपलं भात एकच नंबर येणार आहे, कारण की फवारणीनं फरक पडेल असं औषधवाले बोललेत. तर आपण खुरपणी झाल्याशिवाय औषध फवारायचं नाही, औषध फवारायचं केव्हा खुरपणी करून पाणी लावायचं नंतर औषध फवारणी घ्यायची. तर चला मित्रांनो आमची शेतकरी जोडी कशी वाटते कशी नाही कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की माझा जोडीदार आता गेलाय वैरण काढायला, कारण कारभार गेले त्या जनावरांना वैरण काढाय, दोघांनी पण इकडे येऊन जमत नाही, सहा जनावरं धावणीला आहेत आमच्या, त्यामुळे जनावरांचं पण बघावं लागतंय आणि शेतातलं पण. तर चला कसं तरी ॲडजस्ट करायचं आणि चालू करायचं काम. तर ही बघा इकडं तण, ही भुंड्याला दिसतंय का तण, असं काढायचं आहे भरपूर आहे बारीक तण, आणि हे झडग म्हणजेच की तणच आहे आणि इकडं खुरपले. तर चला बघूया, आणि आज तब्येत बरी नाही त्यामुळे जास्त काय बोलत नाही. शेतकरी जीवन आहे बघा, शेतकरी जीवन, शेतकऱ्याचं जीवन, तुम्ही जसं धनगरी जीवन बघता धनगराचं, तसं शेतीतलं शेतकऱ्याचं जीवन कसं आहे दाखवण्याचा प्रयत्न करते मी, की बाबा शेतकरी जीवन कसं आहे, आम्ही पण शेतकरी आहोत, तर शेतीत बघा किती राबाय लागतंय, किती काम करावं लागतंय, त्याशिवाय मिळत नाही आपल्याला दोन टायमात जेवण. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे म्हणतात ते काही चुकीचं नाही, एकमेव असा व्यक्ती आहे की पूर्ण जगाचं पोट भरतो तो म्हणजे शेतकरी. बरोबर ना मित्रांनो, शेतकरी असाल तर कमेंट करून नक्की सांगाल. तर हेच जीवन भारी वाटतं, जरी दुखलं काय झालं निवांत निवांत यायचं, होईल तेवढं करायचं, घरी जायचं. तुमच्या ड्युटीच्या काय सिटीतनं ड्युटी करतात का नाही ऑफिसमध्ये बसून, गेल्याशिवाय पर्याय नसतोय, नाही गेलं की साहेब बोंबालत, तसं शेतकऱ्याचं नाही, आमच्यावर कोण साहेब नाही, आम्हीच साहेब आहोत, आम्हीच आमचं मालक पण आम्हीच आहोत आणि कामगार पण आम्हीच आहोत. यायचं मनाला येईल तेव्हा करायचं जायचं काम, बरोबर ना. तुमचं कसं तुमच्यावर साहेब असते ती, नाही गेला असं तर चालू, तसं आमच्यावर कोण साहेब नाही कोण नाही, आम्हीच मालक आहोत आम्हीच नोकर आहोत, आपणच करायचं ना आपणच. कष्टाचं खायचं आणि थाटात राहायचं यालाच म्हणतात शेतकरी. शेतकरी कष्टाचं खातो आणि थाटात राहतो, बरोबर ना मित्रांनो. आज लय बोलायचं म्हणा, कारण की आज तब्येत बरी नाही माझी आणि घरात पण वेळ जाय ना, कारभाऱ्यांना एकट्याला एकट्याला काम लागतंय म्हणून यायला लागतंय मागणं, की जरा थोडं का होईना एकान दोन सरी झाले तर बरं वाटतंय तेवढंच, एक परी माणसं भेटणं झाले तर बायका भेटणं आता कामाला. मी जायत होतो कामाला बायकांबरोबर पैऱ्यानं, तर दोन दिवस घेतल्या बायका पैऱ्यानं परत नाही घेतल्या, म्हणजे आल्याच नाही तर त्यांचं कामं फुडायचं, त्यांचं पण भांगलं नाही,
आता बघू त्यांचे भांगलन झाले आले तर आले बोलून बघायचं काय करायचं मित्रांनो तसं करायचं आपल्याला काय कोण मारतंय आपल्याला.